नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या मराठमोळ्या बाजूमध्ये। आज आहे आपला गुढीपाडवा, सर्वांना प्रथम गुढीपाडव्याचे व मराठी नववर्षाचे हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण आहोत सचिनराच्या घरी, म्हणजे आपले सचिन पाध्ये। तुम्ही त्यांना बघितलं असेल होळीच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या शिवजयंतीच्या ब्लॉगमध्ये देखील होती, हा त्यांचा मुलगा श्रेयस। तर आज जी आपण जी गुढी उभारतो ती कशा प्रकारे असते ते श्रेयस आणि सचिन दादा व त्यांच्या कुटुंबाने आपल्याला इन्व्हाइट केले की हे दाखवायला। आज दादा तर नाही आहे, दादा भटजी असल्यामुळे दादाच्या बरेच कामं आहेत बाहेर, पण वहिनी आहेत आणि श्रेयस आहे। तर थोडीफार आपल्याला जी माहिती आहे ती श्रेयस आणि वहिनी थोडे थोडे करून देतील। तर चला मग बघूया कसं असतं ते। आपली गुढी बघू शकता तुम्ही, चांगल्यापणे उभारून झालेली आहे, पूजाही संपन्न झालेली आहे। आता वहिनी आपल्याला गुढीपाडव्याविषयी थोडीशी शॉर्टमध्ये माहिती सांगतील। नमस्कार, सर्वप्रथम पाध्ये परिवारातर्फे शुभ गुढीपाडवा। गुढीपाडवा हा सण भारतात विशेषतः प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो। हा सण खूप अतिशय पवित्र मानला जातो। धन्यवाद वहिनी, एवढी सुंदर आणि शॉर्टमध्ये माहिती दिल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला गुढीपाडव्याच्या निमित्ताने इन्व्हाइट केल्याबद्दल तर वहिनींचे खूप खूप आभार। दादा तुझेही खूप खूप आभार, तू इथे नसलास तरी कॅमेरामार्फत तुला सांगत आहे, तुला नंतर फोन करूनही सांगू आपण, ठीक आहे। तर पाध्ये कुटुंबाचा खूप खूप आभार की तुम्ही आमच्या चॅनलला गुढीपाडव्याचे एवढं सुंदर असा व्हिडिओ बनवायला अनुमती दिली किंवा परवानगी दिली, तर धन्यवाद। तर मंडळी आपले हार्दिकराव साहेब आपल्याला भेटलेले आहेत। गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, करोनामुक्त आणि निरोगी आरोग्य सर्वांना मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। धन्यवाद साहेब भेट दिल्याबद्दल। आम्ही सांगतो वृंदा मॅडम ना या आयोजक आहेत या कार्यक्रमाचा। खरच खरच खूप आभार आणि आम्हाला पण संधी मिळाली की शूट करायला, त्यासाठी खूप आभार। तुम्हालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हा कोणता ग्रुप आहे? तर मंडळी हे आपले भजनी मंडळ आहेत व भारत माताचा रथ आहे, बघू शकता। तर म्हणजे सचिन दादा आपण भेटलोच। हे दादा, दादा तुम्ही कोणाची वेशभूषा केलेली आहे? तर दादानी बाजी प्रभू देशपांडेंची वेशभूषा केलेली आहे। हे दादा त्यांनी मावळ्यांची केला। तुमचं नाव काय? आणि आपल्याला इथे वरती आपले महाराज देखील दिसत आहेत। महाराज आपलं नाव काय? दरिद्र यशवंत बसताव कोळी। ओके, बघू शकता किती सुंदर असा देखावा आहे पुन्हा घोडा। आणि आपला सचिन दादा तिकडे आहेच, अजूनही मागे आहेत, आपण एक एक करून सगळ्यांचे हे करूच। तर मॅडम तुम्ही कोणाची वेशभूषा केलेली आहे? ओके, आमच्या जिजाऊ साहेबांची तुम्ही वेशभूषा केलेली आहे। तुम्ही मॅडम कोणाची वेशभूषा आहे? साईबाई महाराजांची। आणि आमचे बाळ राजे देखील इथे आहेत आणि तुम्ही हिरकणी आहात। खूप खूप मस्त असे एकेकानी देखावे केलेले आहेत। तर मॅडम तुमचं नाव काय? माझं नाव अनिशा लक्ष्मण गावंडे। ओके, आणि मॅडमनी वासुदेवाची भूमिका साकारलेली आहे वेशभूषा सॉरी। आणि मागे आपले खंडोबा आहेत। तुम्ही कोणाची वेशभूषा केलेली आहे? महात्मा ज्योतिबा फुले आणि आमची सावित्रीबाई फुले। आणि तुम्ही कोणाची वेशभूषा केलेली आहे? लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक। आणि तुम्ही लहान पोरानो? अहिल्याबाई। तुम्ही?
जय श्री किरानी आणि तू ओके खूप मस्त असं देखाव एक एक छोटे छोटे आहेत छान अशा रॅलीनंतर ना आपण आलो आपल्या सोसायटीमध्ये आणि या सोसायटीमध्ये आहे सत्यनारायणची महापूजा व महाप्रसाद आता जाऊया तिकडे आणि ते दाखवतो तुम्हाला चला चेतनदा बसलेला पूजेला चेतनदा आणि वहिनी बघू शकता पूजा संपन्न झालेली आहे मला उशीर झाला थोडा ठीक आहे आता आरतीची वेळ आहे आरती करून मग आपण भेटू ओम स्वस्ति साम्राज्यम भोजम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम तर आपले लाडके माडी काका आलेले आहेत तुमच्या चॅनलला एक माजी सभापती या नात्याने माझ्याकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर या आपल्यावर चेतनदा आहे चेतनदाला आपल्या पहिल्या पूजेचा मान भेटलेला आहे तर आपण चेतनदाला विचारा कसं होतं चेतनदा कसं वाटतं तुला पहिल्या पूजेचा मान तुला भेटलेला आहे तुला आणि वहिनीला श्री पहिला तुझं धन्यवाद जेणेकरून आता बघितलं तर आपण मगापासून बघतोय तर जे आपला पूजेचा मान जो आम्हाला मिळाला जाधव परिवाराला जो मिळाला त्याबद्दल या म्हाडा रहिवासी संघाचं पहिला आभार ज्यांनी आमच्यावरशी विश्वास ठेवून जे आम्हाला एक महिन्याभरापासून जी आमची तयारी चालू होती त्याच्याबद्दल त्यांनी सहानुभूती दाखवून आम्हाला जो काही आमच्या विश्वासात घेऊन आम्हाला जो पूजेचा मान दिला त्याबद्दल खरंच म्हाडा परिवाराचा खूप खूप आभारी आहे जाधव परिवाराकडून गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्हाला खूप मस्त वाटते पहिल्या पूजेचा मान आम्हाला भेटला आहे आम्ही खूप आभारी आहोत म्हाडा रहिवासी संघाचे धन्यवाद टाइम दिल्याबद्दल आणि तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपले अजित साहेब पण आलेले आहेत आपल्या पूजेला अजित साहेब हार्दिक स्वागत तुमचा माडामध्ये धन्यवाद आपल्याला आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा तर म्हणजे आपल्याबरोबर अस्तित्व महिला संघ या ग्रुपचे पूर्ण लेडीज व जेंट्स आहेत तर आपण करिश्मा मला विचारूया अस्तित्वविषयी थोडीशी माहिती अस्तित्व महिला संघ आमचा महिला संघ हे म्हणजे एक युनिव्हर्सल 9 वर्षापासून आहे आणि आम्ही वेगवेगळ्या उपक्रमातून म्हणा कार्यक्रम करतो मंगळागौर करतो ढोलताशा पथक आहे आमचं तसंच आम्ही लाठीकाठी आणि बरेचसे असे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आपले त्याच्यामध्ये सुपाऱ्यांचं वगैरे पण आम्ही उपक्रम चालवतो आणि बाकीही आम्ही ॲक्टिव्हिटीज करत असतो महिलांना एक आपल्या दैनंदिनी जीवनातून महिलांनी काहीतरी पुढे करावं आणि काहीतरी थोडंसं पुढे होऊन 2 पावलं चालावं म्हणून त्यांच्यासाठी लेझिम म्हणा किंवा लाठीकाठी असे आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो आणि महिलांना प्रोत्साहन देत असतो खूप मस्त आणि या आमच्या वृंदा मॅडम आहेत आमच्या करता आमचा आधारस्तंभ आहेत आम्ही यांच्यामुळे या आम्हाला एकदम असं पाठी चिकाटीनी आणि जिद्दीनी सांगतात की तुम्ही पुढे व्हा तुम्ही पुढे प्रोत्साहन करतात दरवेळेला असं कुठलं एकही काम नाही की त्यांच्याशिवाय त्यांच्या विना आमचं काही होत आहे आणि महिलांना पुढे जाण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात स्वतः बॅकफूट राहतात पण आम्हाला पुश करतात की तुम्ही हे करा आपल्याला हे जमणार आहे आपण नाही म्हणायचं नाही खूप मस्त वृंदाताईंसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या
आणि मित्रांनो सकाळची आपण रॅली बघितलेली ती ह्यांच्यामुळे साकार झालेली, तर ह्यांच्यासाठी आपण आपल्या चॅनल तर्फे पण एक छोट्या टाळ्यांचं स्वागत करूया. चला हे सगळे आपले अस्तित्वाची टीम, खूप छान वाटलं तुम्ही आलात आमच्या निमंत्रणावरती, धन्यवाद आल्याबद्दल आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर या आपल्या सगळ्या महिला मंडळ माईकांच्या हळदी कुंकू करत आहेत, बघू शकता तुम्ही. धनश्री वहिनी भगवंताचं नामस्मरण करणं आवडणं माहिती मला, भगवंताकडे मागणं मागणं गांधी वहिनी हे आपलं काम आहे, मृत्यूलोकामध्ये पवार वहिनी आहे. प्रत्येक प्राणी मात्र जन्माला येतोय तो भगवंताकडे साकडे घालतोय की भगवंता आयुष्यभर मला काय देऊ नकोस, पण मला रोटी कपडा आणि मकान तीन गोष्टी मला चांगल्या प्रकारे. काही वर्षानंतर वंशिका आपलं शिक्षण पूर्ण करून घरी परत आली. वंशिका तू आली फायनली टू डॉक्टर. अशा प्रकारे जी मुलगी रडत होती आज ह्या दोघींमुळे एक डॉक्टर झालेली आहे. नमस्कार, मेरा नाम सुशीला सेवरी है. मेरे को आप लोगों से कुछ पूछना है. सब कहते अपना भारत आगे बढ़ चुका है, लोगों की सोच बदल चुकी है. जी नहीं, क्योंकि आज भी लोग अपनी बेटियों के शिक्षण के खिलाफ है. फिर क्यों उनको अपनी बीवी के प्रेगनेंसी डिलीवरी के लिए लेडी शब्द चाहिए, है कोई जवाब? नहीं ना, अब वक्त आ गया है पुराने रीति रिवाजों को बदलना होगा. तर मंडळी, हार्दिक साहेबांनी आपल्याला जो वेळ दिलेला त्यांनी तो पाळला आणि आपल्या आमंत्रणाला होकार देऊन आलेले आहेत. साहेब धन्यवाद आलात आणि म्हाडामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळचा कार्यक्रम तर तुम्ही बघितलाच, खूप चांगल्यापणे पार पडला आणि आता आमची म्हाडाची पूजा कसं वाटते तुम्हाला? एकंदर मराठमोळ्या वातावरणात लहानाचा मोठा झालेला मी आणि इथे येऊन सुद्धा मला आनंद मिळाला की एवढ्या रात्री सुद्धा एवढ्या उत्स्फूर्तपणे सगळे उपस्थित आहेत. गुढीपाडव्याचा हा आजचा आनंद हा तुमच्या जोडीला मी द्विगुणित करतोय आणि तुमच्या सर्वांचं प्रेम असंच माझ्या जोडीला कायम राहावं अशी मी सत्यनारायणाला प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर, युवा आमदार सतीश ठाकूर, प्रथम महापौर श्री राजीवजी पाटील आणि प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय. 2015 साली मी पहिल्यांदा नगरसेवक झालो, वय वर्ष 29 2015 साली. आणि नगरसेवक 115 नगरसेवकांच्या महापालिकेमध्ये साधारणपणे आम्ही 102 नगरसेवक फर्स्ट टाइम निवडून गेलेले होते आणि त्या 102 मध्ये वय वर्ष 35 खालचे आम्ही 60 जण होते. मी सगळ्यात यंगेस्ट नगरसेवक अफिफ शेख हा 22 वर्षाचा. युवा आमदार सतीश ठाकूर यांनी युवकांनाही संधी दिलेली आणि आम्ही सगळे
वेल एज्युकेटेड. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर, अफिफ MBA, ॲडव्होकेट प्राची कोलासो, ॲडव्होकेट याचं 6-7 ॲडव्होकेट, 7-8 इंजिनियर, 2 CA, कोणतरी असे झाले आणि कुठेतरी पाठवले असे नाही. आम्ही सगळे वेल एज्युकेटेड आणि सतीश दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. सतीश दादा स्वतः डबल MBA आणि मुंबई युनिव्हर्सिटीची जी PhD एंट्रन्स एक्झाम असते ना, त्याच्यामध्ये फर्स्ट आलेला असा आपला हक्काचा आमदार आहे. म्हणजे मी त्याला दादा हक मारतो म्हणून त्याला अरे तुरे म्हणतो, पण आम्ही लहानाचे मोठे त्याच्या जोडीले झालेले आहेत आणि त्यांनी कधीच आम्हाला अहो जाओ करा असं कधी सांगितलं नाही. जेवढं आपण माणसाला एकेरी हाक मारतो, म्हणजे मामाला काय हाक मारतो तू, ए मामा, अहो मामा, ए मामा, आणि काकांना काय हाक मारतो, ओ काका. तर मामा हा आईचा भाऊ असतो, तर तो जास्ती जवळचा असतो. सो इट इज लाईक दॅट ओनली. आम्ही सगळे इथे तुमच्या जोडीला आहोत. तुम्ही जसे आमच्या जोडीला जेवढं जवळ येत जातील तेवढं एकेरी नातं निर्माण होईल आणि तेवढी आपुलकी आपल्यामध्ये निर्माण होईल. एवढंच मी तुम्हाला सांगतो. परत एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक कडून हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. एवढ्या रात्री सगळे शांतपणे ऐकतात त्याबद्दल सर्वांचे आभारी. DJ थँक्यू, सगळ्यांचे आभारी. परत एकदा हार्दिक कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहजपणाने जन्मा येई नवा एक आकार, मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार. आपण आलात आज, आपले मनापासून आभार. आपल्याला गुलाबजाम आणलेले आहेत. गावडे काका धन्यवाद. गावडे काका थँक्यू. अरे किती रे उपास होता तुझा, लास्ट जरा तरी लास्ट जे हो. तर मंडळी, आपला अशा प्रकारे आपला कार्यक्रम झालेला आहे. कार्यक्रम कसा वाटला कॉमेंट सेक्शन नक्कीच कळवा. तर आपला माळापळीवर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ इच्छुक आहे. गुढीपाडव्याच्या. तर पुन्हा एकदा भेटू असं एका मराठमोळ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.